जळगावची शान आहे रे, गावा शहरात गजतय नाव जळगावची शान आहे रे, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील। गुलाबरावला तंबी दिली ती तुमच्या समोर सांगून टाकतो, म्हटलं गुलाबराव एक लक्षात ठेवा, आपण सगळे शिवसैनिक आहोत, सर्वसामान्य जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत, जर तुमच्या दिव्याने तुमची बोलती बंद केली तर तुमचा दिवा मी काढून घेईन। बोला ना गुलाबराव, म्हणजे जसा गुलाबराव आहे तसाच मला गुलाबराव पाहिजे, बरोबर ना रे? ही जी तोफ आहे त्या तोफेमध्ये मंत्रिपदाचं पाणी जाता कामा नये। पाळधी गावाचे व्यक्तिमत्व आहे भगवे त्यांचे रक्त, समाज कल्याण करण्यासाठी करता रात्रंदिवस कष्ट। पाळधी गावाचे व्यक्तिमत्व आहे भगवे त्यांचे रक्त, समाज कल्याण करण्यासाठी करता रात्रंदिवस कष्ट। नाही स्वतःचा स्वार्थ केला असे जटले समाजात, नाही स्वतःचा स्वार्थ केला असे जटले समाजात, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील। आता हे गुलाबराव पाटील आता जे बोलले तुम्हाला वाटतंय, पण मंत्रिमंडळात सुद्धा ते माझ्या पाठीमाग किंवा ओबीसीच्या प्रश्नावर न घाबरता बोलतात, त्याला खूप आधार वाटतो। महाराष्ट्राची आहे दिशान त्यांचा वाटतो या अभिमान, शिवसेनेचे नेते दमदार त्यांच्या कार्याला सलाम। महाराष्ट्राची आहे दिशान त्यांचा वाटतो या अभिमान, शिवसेनेचे नेते दमदार त्यांच्या कार्याला सलाम। बाळासाहेबांचे होते लाडके उद्धवजींची शान, बाळासाहेबांचे होते लाडके उद्धवजींची शान, लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील। गावा शहरात गजतय नाव जळगावची शान आहे रे, गावा शहरात गजतय नाव जळगावची शान आहे रे, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील, अख्ख्या लोकांच्या मनात बसले आमचे गुलाबराव पाटील। आणि आदित्य साहेब तुमच्या बाबतीमध्ये सांगायला एकच वाटेल की आम्ही तुमच्यापेक्षाही कमी वयाचे असताना शिवसेनेमध्ये दाखल झालो, आमच्यासारखा भाग्यशाली माणूस कुणी जन्माला आला नसेल की ज्यावेळेस आम्ही शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेस आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं दर्शन झालं, त्यांचे आशीर्वाद झालं। त्यावेळेस मी साधा शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो आणि आज तिसरी पिढी माझ्या समोर बसली आहे की ज्यांच्या समोर हा जो गुलाबराव पाटील पान ठेला चालवायचा तो गुलाबराव पाटील मंत्री म्हणून तुमच्या समोर बोलतो आहे।